रेडी जरंगे पटेल संजय राऊत आता बोलले की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला 2 जानेवारीची तारीख दिली आहे, त्याचं कारण असं आहे की 30 डिसेंबरला हे सरकार कोसळणार आहे, त्यामुळे तुम्हाला 2 जानेवारीची तारीख दिली जाते. राजकीय स्टेटमेंट हे ते आता आपण नाही बोलणार, परंतु आमचं जे समक्ष न्यायाधीशांच्या आणि मंत्रिमंडळ शिष्टमंडळाच्या समक्ष जे ठरलं की 24 डिसेंबर, मात्र आपण त्या राजकीय बाबत नाही बोलणार. ते त्यांचं वैयक्तिक विषय असू शकतो, त्यात सामाजिक प्रश्नाशी काय संबंध. सरकार कोसळलं तर आरक्षण भेटणार नाही ना मग ते आम्ही हे बघा त्यात मी बोलत नाही, ते राजकीय विषय सामाजिक विषय आम्ही त्यात आणणार नाही. आम्हाला कसं घ्यायचं आम्ही सोडणार नाही, आम्ही घेणार, पण ते त्या विषयात आम्हाला पडण्याचा अधिकार बी नाही, आम्ही पडू पण नाही. तुमचा आग्रह 24 की 2? 24 लिखितच आहे ना, मी आता थोडंच बोललो, तुम्ही आत्ता प्रश्न तर आत्ता आणला, मी आधी 24 म्हणलेलो आहे ना. 24 डिसेंबर, 24 डिसेंबर त्यांच्याच वैदिनं घेतली, आता याच्या पलीकडे काय बोलू. 2-4 दिवस पण आपण समजा तसे काही वाढून देणार नाही किंवा त्यो भाग वेगळा समजा, परंतु लिखित खरं ते खरं, टाइम बॉन्ड खरा त्यो खरा, त्यांचे वैद्यने लिहून घेतलेले आणि याला सगळे न्यायमूर्ती गायकवाड साहेब, त्याच्यानंतर मंत्री मंडळातील त्यांचे शिष्टमंडळ हे साक्षीदार. मी काही गप्पा मारेन हो, आणि का गप्पा मारेन मी 4-5 दिवसासाठी, 2-2 महिने द्यायला लागलोय, आणि 2-4 दिवसासाठी काय खोटं बोलून त्यात काय मोठा विषय मला वाटत नाही तो, पण राजकीय मी बोलू शकणार नाही. ते बोलू शकणार नाही आपण राजकीय, सामाजिक विषय मी राजकीय मध्ये आणणार नाही. समजा मुख्यमंत्री म्हटलेच 4-7 दिवसाचा फरक तुमच्या दोघांमध्ये पडतोय, 2 तारखेपर्यंत जी विनंती केली नाही, पण आता लिखित घेतलंच नाही, आता काय गरज असं म्हणतोय. हा समजा मी म्हणतोय की कारण त्याच्या शब्दातून 2 जानेवारी हा शब्द निघाला, कारण 2 महिने हा शब्द म्हणजे 60 दिवस असा आला, 2 ते 2 नाही ते मोजण्यात गफलत झाली. आम्ही कसं मोजलं, नोव्हेंबर डिसेंबर त्यांनी मोजली असं तारीख, काल 2 तारीख होती, 2 तारीख ते 2 तारीख असं झालं असं ते. पण मोजताना असं होतं की 24 डिसेंबर समितीला वेळ दिलेला आहे, तोवर तरी द्या, आम्ही म्हणत होती 1 महिना राहू द्या, आता नाही म्हणले तिथपर्यंत राहू द्या, आणि तिच्यावर शिक्कामोर्तब मंत्रिमंडळ यायच्या अगोदर झालेले, मंत्रिमंडळाचे जे प्रतिनिधी आले ना त्याचे अगोदर झालेले, त्यांनी ते लिहून घेतलेले. तसं तसे मग तसे कच्चे फोटो सुद्धा आहेत आमजवळ, मग असं काय नाही. समजा संजय राऊत म्हणाले तसं जर झालं तर मी म्हणलं ना राजकीय बोलणं आमचं सामाजिक काम नाही, ते काही आमचं आम्ही आरक्षण मिळवणार काय काय समज अडचणी. सरकारनं तुम्हाला लिहून दिलेलं आहे काय समज, कुणी येऊ ते आरक्षण आरक्षण समिती काम करते ना, काय समिती पडणार आहे, मागास वर्ग आयोग पडणार आहे, सल्लागार समिती पडणार आहे, पण त्यात पडायचंच नाही ना. त्यांचं नशीब कोणाचं बिचाऱ्यांचं कसं असू, आपल्याला ते बोलण्याचा अधिकार नाही. आपण उगाच कशात बी फट